साहेब। साहेब म्हणजे संभाजी रामजी पाटील उमरेकर। 1950 दशकात साहेबांचा जन्म उमरा या त्यांच्या मूळ गावी झाला। शिक्षणाबाबत अजिबात आस्था नसलेल्या तेव्हाच्या स्वातंत्र्योत्तर काळात साहेबांनी शिक्षण हे बेताचेच घेतले, पण तेव्हाचे ते शिक्षण म्हणजे जास्तच। साहेब मॅट्रिक पास झाले आणि ते व्यवसाय करण्यासाठी नांदेड शहरात आले। धान्याच्या आडत दुकानापासून त्यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात केली। स्पष्ट, निडर आणि खरेपणाच्या जोरावर साहेबांनी याच व्यवसायामार्फत अनेक लोकांसोबत जवळीकता निर्माण केली। निडरपणाच्या जोरावर साहेब कॉन्ट्रॅक्टर झाले। त्या काळात विविध रस्त्यांचे त्यांनी काम केले आणि याच दरम्यान त्यांना कलंबर सहकारी साखर कारखान्याचे गोदाम बांधकामाचे टेंडर मंजूर झाले आणि त्यांनी ते काम पूर्णत्वास नेले। इथूनच साहेबांची आणि कलंबर साखर कारखान्याची नाळ जुळली आणि ती नाळ शेवटच्या श्वासापर्यंत तुटलीच नाही। पद्मश्री शामराव पाटील कदम हे तेव्हाचे नावाजलेले पुढारी। या बड्या नेत्याबरोबर त्यांची तेव्हा ओळख झाली। 1970 दशकात कारखान्याच्या पहिल्या गाळपमध्ये साहेब प्रथम निवडणुकीला उभे राहिले। त्यावेळच्या सर्व बड्या नेत्यांना, प्रस्थापितांना आश्चर्याचा धक्का देत साहेबांनी त्यांचं संपूर्ण पॅनल निवडून आणलं आणि नामांकित पुढाऱ्यांना मागे टाकत स्वतः कारखान्याच्या चेअरमन पदावर विराजमान झाले। म्हणूनच कलंबर साखर कारखाना ही साहेबांसाठी कधीच भौतिक वस्तू नव्हती, तर तो कारखाना त्यांच्यासाठी भावना होती, अतिशय नाजूक भावना आणि त्यांची प्राणप्रतिष्ठासुद्धा। त्यानंतर मात्र साहेबांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही। साहेब त्यानंतर अनेक पदावर विराजमान झाले। 1970 ते 1984 महाराष्ट्र राज्य ग्रामीण व कृषी विकास बँकेचे संचालक, सलग 4 वेळा जिल्हा परिषद सदस्य, 1975 ते 1996 कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेडचे उपाध्यक्ष, 10 वर्ष नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, 1965 पासून नामांकित शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेडचे आजीवन संस्थापक सदस्य, तालुका देखरेख समितीचे चेअरमन, 1970 ते 1985 ही 13 वर्ष नांदेड सहकारी सूतगिरणी वाजेगावचे संचालक, 1981 पासून आजपर्यंत विठ्ठल सहकारी साखर कारखाना हातणीचे संस्थापक चेअरमन, 1985 पासून आजपर्यंत जिल्हा परिषद प्रेरक संस्था कापसीचे संस्थापक चेअरमन, अशी अनेक पदे साहेबांनी अतिशय जबाबदारीने, सन्मानाने आणि अतिशय निष्कलंकपणे भूषवली। संभाजी पाटलांचं भाषण अतिशय धडाकेबाज, म्हणायला काही हरकत नाही। त्यांचं सर्वच काम धडाकेबाज असतं। स्वागती धडाकेबाज, भाषणी धडाकेबाज आणि प्रचारही तेवढा धडाकेबाज असतो। ते म्हणाले की वयाच्या 24 वर्षी त्यांनी कारखान्याची सुरुवात केलेली आहे आणि आज जरी 20 अगळी हंगाम असला तरी संभाजी पाटील आम्हाला 24 वाटतात, अजूनही वाटतात। आज अनेक ठिकाणी कारखाने महाराष्ट्रामध्ये व्हावेत यासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे। संभाजी पाटलांची प्रत्येक कार्यक्रमाची मागणी असते की कुठेतरी कारखाना व्हावा। अनेक प्रपोजल त्यांनी दाखल वेळोवेळी केलेले आहेत। अनेक ठिकाणी त्यांचा हा वाचनामध्ये सपाटा असतो की कारखाना काही ना काहीतरी मिळून कुठेतरी मिळवावा। खरं तर साहेबांचं वैयक्तिक जीवन अतिशय निडर आणि स्पष्ट, पण तितकंच हळवं देखील। काही घटना काही प्रसंगांमधून साहेबांचा निडरपणा तर दिसतोच, पण साहेबांची लोकांप्रती असलेली आस्था आणि हळवेपणा सुद्धा दिसून येतो। शंकरराव चव्हाणांना डिक्लेअर केला की 80 पेक्षा अधिकचा भाव म्हणजे जवळजवळ 300 रुपये भाव
संभाजी पाटलांना आपल्या सर्व शेतकऱ्याला पत्रात पाठवून दिला, त्याचं सर्व श्रेय चेअरमन साहेबांनी डायरेक्टर साहेबांना डायरेक्टरना देण्यात कुठं भाव होईल असं मला वाटतं. राजकारण आणि समाजकारण या दोन्ही गोष्टीमधून साहेबांनी निवडलं ते समाजकारण. राजकारण त्यांच्या कधी पचनीच पडलं नाही. राजकारणातला पहिला धडा म्हणजे तडजोड, आणि तोच धडा साहेबांसाठी अनाकलनीय होता. त्यांनी स्वाभिमान गहाण ठेवून कधीच तडजोड केली नाही, म्हणून साहेब एकीकडे आणि संपूर्ण जिल्हा एकीकडे असं वातावरण निर्माण झालं. तसं संभाजी पाटलांचं व्यक्तिमत्व हे अत्यंत धाडसी आणि लोकाभिमुख अशा प्रकारचं त्या ठिकाणी होतं. त्यांनी असं सहकार क्षेत्रातलं असं कुठलं क्षेत्र सोडलं नाही की ज्याच्यामध्ये त्यांनी आपली स्वतःची अस्तित्वाची नोंद ठेवली नाही. तेव्हा त्यांच्या अस्तित्वाची भल्याभल्याला त्यावेळेसच्या राजकारणामध्ये असणाऱ्या कार्यरत असणाऱ्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांनाही त्या ठिकाणी मातब्बरांना घ्यावी लागलेली आहे. मग ते वसंतदादा पाटील असतील, शंकररावजी चव्हाण साहेब असतील किंवा शरद पवार असतील, राज्याच्या पातळीवरती असं कुठलंही मोठं नेतृत्व असं नाही की ज्यांनी कलंबर सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये पाऊल ठेवलं नाही का, किंवा फुलेनगरला असलेल्या संभाजी पाटील उमरेकरांची त्या ठिकाणी त्यांनी यांच्याकडे येऊन गेले नाही असं झालेलं नाही. माझे वडील जे त्यांना फार चाहत होते, ज्याला राजा म्हणायचे संभाजी पाटलाला, ते म्हणायचे तू नावासारखा माणूस आहे, त्यानं संभाजी होऊन दाखवलं, तू शिवाजी होऊन दाखव. आणि ते मला तर नाही जमलं, पण संभाजी पाटलांना ते जमलं. आणि एक काळ तर असा आला, हा माणूस जर पुढे गेला तर कोणाचंच काही खरं नाही असं एक वातावरण जिल्हाभरात माझ्या डोळ्यासमोर तयार झालं होतं. आणि मग सगळी फळी त्यांच्या विरोधात अशा पद्धतीनं उभा टाकली, भले आम्हाला कुणीही चालेल पण हा संभाजी नको. साहेब राजकारणात टिकले तर आपल्याही पुढे निघून जातील याची सतत धडकी विरोधकांच्या मनात होती. आणि म्हणूनच त्यांनी पक्की व्यूहरचना करून साहेबांना प्रत्यक्ष राजकारणापासून दूरच ठेवलं. साहेबांनी पदासाठी आणि सत्तेसाठी कधीच लाचारी पत्करली नाही. सायंकाळचा 6 टाईम होता, त्या 6 टाईममध्ये खूप पब्लिक जमली होती. त्याच टाईमला सभा चालू होऊन असं चालू होणार तेवढ्यातच त्यानं लाईट ऑफ केला, डिस्टर्ब व्हावं सभेला ऑफ केला. ऑफ केल्याच्यानंतर प्रत्येक सभेभोवतील गाड्या लावून त्याने स्प्लॅश पाडून गाड्याचा सभा 1 झाली. सत्ताधारी MSEBचे लोक हाताशी धरून सगळं केले, सप्लाय बंद केला आणि सभा होऊ नये, डिस्टर्ब व्हावं ह्या उद्देश. 18 पगड जातींना एकत्र करून स्वराज्य उभारण्याचं भगीरथ कार्य करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे साहेबांचं प्रेरणास्थान. साहेबांनी नांदेड जिल्ह्यातील पहिली सार्वजनिक शिवजयंती बहुजनांना सोबत घेऊन मोठ्या उत्साहात साजरी केली. शिवाजी महाराज म्हणजे एका पक्षाची जहागिरी असा तेव्हा जनमानसात समज होता. परंतु तो समज दूर करत साहेबांनी सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र आणलं. आणि त्यांनी कधीच जात धर्म पाळला नाही. विविध जाती धर्माचे लोक नेहमी त्यांच्यासोबत असायचे. पहाल जेवढं त्याच्यामध्ये बारकावा जेवढा तुम्ही दाखवाल तेवढं तुम्हाला जास्त कळेल. हा आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर होता. तर या राज्यात मी राजा जरूर आहे पण राज्य माझ नाही. याच्यातला एक पैंकरचा तिकडं जर झाला तर त्याची जबाबदारी माझ्यावर. राजाला शोभेल अशा प्रकारची वर्तणूक ही त्यांनी ठेवण्याचा प्रयत्न केला. राज्यकर्त्यांनी सकाळ संध्याकाळ त्यांच्या चरणाचं पाणी घेऊन रोज पिलं पाहिजे असा हा आदर्श आहे. स्वतःच्या कुटुंबासाठी राखीव ठेवलेला वेळ सुद्धा साहेबांनी लोकांसाठीच खर्च केला. सतत लोकांच्या गराड्यात लोकांच्या कामात व्यस्त असल्याने साहेब कुटुंबाला फार कमी वेळ देऊ शकले. साहेबांच्या दारी मदतीची आशा घेऊन आलेला व्यक्ती कधीच रिकाम्या हाताने परत गेला नाही. आम्हालाही कळून चुकलं होतं की म्हणजे आता हे त्यांचं ते आयुष्यच आहे आणि ते माणसांशिवाय जनसंपर्कशिवाय ते राहू शकत नाहीत. आणि आम्ही त्याची सवय लावून घेतली होती. त्यांनी कशाची कधी कमतरता भासू दिली नाही. त्यामुळे फार वडिलांनीच सगळं केलं पाहिजे असं आधी आम्हाला कधी जाणवलं नाही.
गावाकडून किंवा कोणत्या मदतीसाठी आले तर ते लगेच मदत करतील. एखाद्या मुलीचं लग्न असो किंवा कुणाला काही खूपच अडचणीत असेल तर ते विचार करत नव्हते मागचं पुढचं की ते मदत करत होते, जेणेकरून की घरच्यांना माहीत नव्हतं की ते इतके मदत करतात. ते कितीतरी जणांच्या लेकीवाळीचा संसार साहेबांनी वसवला तर कित्येक जणांच्या लेकरांना मुलांना साहेबांनी रोजगार उपलब्ध करून दिला. आजही शेकडो कुटुंब फक्त आणि फक्त साहेबांच्या पुण्याईमुळे नांदेड शहरात आनंदाने राहतात. म्हणजे मागचं ऐकते जसं मला आई सांगतात किंवा पेशंट सांगतात, बाबा खूप कडक शिस्तीचे आहेत, म्हणजे बाबांसमोर आम्हाला उभा राहायला खूप भीती वाटायची, पण तरी त्यांचा एक आदरयुक्त धाकच असा होता की त्यांना अशी भीती वाटायची. आमच्यामध्ये असं सासरे आणि सून असं रिलेशन कधी मला जाणवलंच नाही, म्हणजे माझ्या वडिलांची त्यांनी मला कधी आठवण देखील येऊ दिली नाही. अन्नदान, अन्नदान हा साहेबांच्या जिव्हाळ्याचा विषय. पहिल्या पंक्तीपासून अगदी शेवटच्या पंक्तीपर्यंत स्वतः लोकांना हात जोडून साहेब पंक्तीतून फिरायचे. त्यामुळे साहेब म्हणजे लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आणि जनता म्हणजे साहेबांचा जिव्हाळा हे समीकरण बनलं होतं. साहेबांना नेहमी वाटायचं मागणाऱ्याचे हात आणि भुकेल्याचं पोट माझ्या हातून कधीच रिकामं राहू नये. शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन नांदेड जिल्ह्याच्या सामाजिक राजकीय आर्थिक सहकार क्षेत्रामध्ये व्यापार उद्योगामध्ये त्यांनी एक आपलं स्वतःच असं स्थान निर्माण केलेलं होतं. यापेक्षाही महत्वाचं अतिशय उदार असा स्वभाव होता त्यांचा. अडी अडचणीत सापडलेल्या प्रत्येकाला मदत त्यांनी केली त्यांच्या आयुष्यामध्ये. आजही जे स्थानिक नेते मंडळी मोठी झाली आहेत त्यांची बाळंतपणं साहेबांनीच केली अशी जनसामान्य जनता म्हणते. साहेबांनी जर राजकारण राजकारणाच्या पद्धतीनं केलं असतं तर साहेब त्या काळी नक्कीच उच्च पदावर राहिले असते. मागच्या निवडणुकीच्या निमित्तानं संभाजी पाटलाचा आणि माझा जो संबंध आला त्या संबंधातून मी असा अभ्यास केला, मी जाणून घेतलं की हा माणूस याला खरोखर त्या माणसाला गतीनं काम करणारा माणूस जर सहकारी जर मिळाला तर निश्चितपणे संभाजी पाटलासारखा माणूस हा निश्चितपणे भरारे मारू शकेल असा आत्मविश्वास माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यामध्ये निर्माण झालेला आहे याची मला खात्री आहे. आणि म्हणून संभाजी पाटला बरोबर राहण्याचं भाग्य या निमित्ताने मला मिळालं. साहेब आमच्या परिसरात जन्मले म्हणून आम्हाला कारखाने बँका दवाखाने शाळा यांचे दरवाजे दिसले, नाहीतर आम्ही या सर्व गोष्टीपासून कोसो कोसो दूर राहिलो असतो असेही लोक प्रामुख्याने सांगतात. त्यांचा दूरदृष्टिकोन खूप मोठा होता. तो दूरदृष्टिकोन व्यवहारात आहे किंवा शिक्षणात आहे सगळ्याच बाबतीत म्हणला जाईल. कारण त्यांनी आम्हाला ज्या पद्धतीने घडवलं त्याचं म्हणजे शिक्षण चांगलं राहिल्यामुळं आर्थिकपणा बरोबर राहिला आणि व्यवहारिकपणा राहिल्यामुळं सुद्धा आर्थिकपणा बरोबर राहिला. ह्या गोष्टी एकमेकाशी पूरक आहेत त्याच्यामुळं ती सायकल बरोबर चालत राहिली. साहेबांनी शिक्षणासाठी स्वतःला गाव सोडून दुसऱ्या गावी जावं लागलं म्हणून स्वतःच्या गावात मॅट्रिकपर्यंत शाळा सुरू केली. जनसामान्यांचे लेकरं साहेबांची शाळा म्हणून आनंदाने शिक्षण घेऊ लागली. साहेबांनी स्वतःच्या मुलासोबत समाजातील सर्व मुलांना शिकवण्याचा प्रयास केला. नामांकित शारदा भवन शिक्षण संस्था नांदेड आणि पुण्यातील प्रसिद्ध मराठवाडा मित्रमंडळ शिक्षण संस्था यांच्या उभारणीमध्ये साहेबांचा मोलाचा वाटा होता. मातीशी नाळ साहेबांनी कधीच तुटू दिली नाही. शिक्षणाअभावी माणसाची प्रगती नाही ही भावना साहेबांच्या मनात नेहमी घर करून होती आणि साहेबांना ती भावना नेहमी खायची. मला शिकता आलं नाही किंवा मी शिकलेलो नाही हे त्यांचं नेहमी मनात असायचं. त्याच्यामुळे माझी मुलं किंवा आपली किंवा जो कोणी त्यांच्या पुढे येईल तर शिका बाबा आधी शिका हे महत्वाचं असायचं. शिकले नाही तर शिकले नाही, लहान झाले तर झाले, पण शिक तरी म्हणत गेलेत मला. शिक्षण फार महत्वाचं आहे, पण शिकले नाही बेटा मी, मग इथं शिकले.
इथं मला बाई लावून दिली. स्वतःच्या लेकराला कधीही संपत्तीचा प्रतिष्ठेचा वारा न लागू देता डॉक्टर इंजिनियर वकील बनवले. साहेबांचे मोठे सुपुत्र शहाजी पाटील उमरेकर हे परदेशातून बॅरिस्टर झाले. डॉक्टर सचिन शहरातील नामांकित डॉक्टर म्हणून प्रसिद्ध आहेत. डॉक्टर श्वेता ही देखील नामांकित डॉक्टर आणि दोन्ही मुली इंजिनियर आहेत, तर लहान मुलगा सतीश हा देखील इंजिनियर आहे. सोबतच त्यांनी देखील राजकारणात आपला दबदबा निर्माण करायला सुरुवात केली. जे काही होतं त्यांच्याच नावाच्या त्यांच्याच पुण्याईमुळं मला सगळ्या लोकांनी प्रतिसाद दिला आणि त्यांनी निवडून आल्यानंतर सांगितले गोरगरिबांना त्रास होऊ नये ह्याची काळजी घे, होईल तेवढं गोरगरिबाचं काम करायचा प्रयत्न कर. साहेबांचा वारसा कायम ठेवत अतिशय साध्या सरळ मनाने सरळ मार्गांनी ही सर्व अपत्य आपापल्या क्षेत्रातून विविध माध्यमातून जनसेवेत रुजू झाले आहेत आणि याचा साहेबांना सार्थ अभिमान वाटतो. वडील जर उभा टाकले तर 5-25 लोक जागेवर घाबरत होते. त्यांचं टेरर एवढं होत की संभाजी पाटलाची गाडी जर 7 किलोमीटर आहे म्हटलं तर लोक अगोदर सैल. साखर कारखान्याचे अध्यक्ष जिल्हा परिषद आमची बहीण सुद्धा जिल्हा परिषद येणार बँकेवर. पण ही वस्तुस्थिती आहे की त्यांनी एक मुलगा वकील केला, एक मुलगा डॉक्टर केला, एक मुलगा इंजिनियर केला. अरे स्वतः कमी शिकलेले असतानाही मुलाला पुढचे शिक्षण दिलं असता त्याला स्वतःशी संबंधित पाहिजे उमरेकर साहेबांनी. नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. संकटावरही ठणकावणी सांगावे या आता बेहतर. नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. मातीसाठी जगावं, मातीसाठी लढावं, माती लई थोर तिला कसं विसरावं, असा साहेबांचा नेहमी कयास असायचा. महालात राहण्यापेक्षा लोकांच्या हृदयात राहणं साहेबांना जास्त आवडायचं. जनसेवा हीच ईश्वरसेवा आणि जनता हीच खरी संपत्ती असं साहेब सदैव म्हणायचे. मी सातत्याने प्रयत्न असा आहे की कलंबर साखर कारखाना सर्व पक्षाचा आहे, सर्व जनतेचा आहे, सहकाराचा आहे आणि शेतकऱ्यांचा आहे. हा कारखाना जिवंत असणं म्हणजे हा परिसर जिवंत राहणार आहे, हा परिसर सुखी होणार आहे, या परिसराचं पुढचं भवितव्य चांगलं राहणार आहे आणि याच्या मुलामुळाला जीवनमान उंचवण्यासाठी एक शेतकरी म्हणून जगण्याची संधी मिळणार आहे. म्हणून हा सातत्याने प्रयत्न माझा की हा कारखाना जिवंत राहा. बोललो होतो नांदेड जिल्ह्याचं राजकारण जर कलंबरला केलं नाही कंधारला तर मला उमरेकर म्हणून नका. ती बारी आली नाही, येईल आजला उद्या मला आत्मविश्वास आहे.